बातमी महापालिका निवडणुकांसंदर्भातली. महापालिका निवडणुकांचे पडघम आता वाजू लागलेले आहेत, त्यामुळे आतापासूनच अनेकांना उमेदवारीची स्वप्न पडू लागली आहेत. अशातच औरंगाबादमधल्या शहरातला एक बॅनर चर्चेचा विषय ठरलाय. हा बॅनर पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे, पण नेमकं या बॅनरवर काय लिहिलंय आणि ही गर्दी का होतीये पाहूया. निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे बायको. जातीची अट नाही, अविवाहित चालेल, विधवाही चालेल, घटस्फोटीतही चालेल. अटी फक्त दोनच आहेत, वयाची अट आहे 25 ते 40 आणि दुसरी अट आहे 2 पेक्षा जास्त अपत्ये नकोत. औरंगाबाद मधल्या गुलमंडी परिसरातला हा बॅनर पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. हा बॅनर लावलाय रमेश विनायकराव पाटलांनी. रमेश पाटलांना दुसरी बायको पाहिजे आणि तीही औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी. की मला 3 अपत्य आहे. मला पहिले एक मुलगा एक मुलगी होती, पण लॉकडाऊन काळामध्ये मला एक मुलगी झाली आणि त्याच्यामुळे मी माझी इच्छा होती की राजकारणामध्ये नगरसेवक पदावर जाईल, कारण की मी फार जुना कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मी विचार केला की लग्न करून आपण त्यांना उभे करायचं आणि त्यांना निवडून आणायचं. हीच आहे म्हणजे निवडणूक लढवायची असेल तर दुसरी बायको पाहिजे आणि दुसरी बायको करायची असेल तर पहिल्या बायकोची परवानगी पाहिजे. पण तशी परवानगी आहे का? घराचा सपोर्ट मिळून जाईल मला, घराचा काही विषय नाही. ती युती होऊन जाईल कधी, त्याचं काही टेन्शन नाही मला. थोडं थोडं समजून जाईल ते, थोडं थोडंसं बोलणं झालेलं आहे माझे आणि होऊन जाईल ते, काही त्यात जास्त टेन्शन आलं नाही. रमेश पाटलांनी बायकोसाठी फक्त वयाची अट घातली का? तुम्हीच ऐका, म्हणजे 25 पासून जे 40 पर्यंत जे महिला जे आहे स्ट्रॉंग राहतात आणि ते बोलायला वगैरे ते ऍक्टिव्ह असतात, ते बाकी काही विषय नाही. जात 2 बायका फजिती ऐका असं म्हटलं जात, पण रमेश राव त्यासाठीही तयार आहेत, कारण काहीही झालं तरी त्यांना नगरसेवक व्हायचंय. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.